हीच ती वेळ आहे प्रत्येक मनुष्यानं स्वतःला उच्च घडवण्याची जर तुम्हाला एखादी अडचण आली तर ती कशी हाताळायची ते पाहूया तिला तुमच्या डोक्यात वाढवू नका जर तुम्ही एवढा बदल केला तर आपण कोणत्याही काळाचा सामना करू जेव्हा जग पुन्हा सुरळीत होईल तेव्हा तुम्ही भरपूर फायद्यात असाल जर तुम्ही तुमचं जीवन विकसित करण्यासाठी वचनबद्ध असाल तर जीवनशैली आपोआप घडू नये सध्या इतकं दुःख आहे तुम्ही टी व्ही इंटरनेट किंवा आणखी कुठेही पहा एखाद्याने कसा सामना करायचा म्हणजे त्याच पद्धतींनी ध्यान किंवा प्रार्थना किंवा वर्तमानात जगणं किंवा तुमचा श्वास या गोष्टी ज्याबद्दल तुम्ही नेहमी बोलता त्या गोष्टी आत्ताही उपयोगी आहेत का आणखी असं काही आहे का जे लोकांनी सध्या करायला हवं फक्त सामना करण्यासाठी निराश न होण्यासाठी तरुण मुलं मला सांगतायत की आम्हाला कधीच नोकरी मिळणार नाही आमचं आयुष्याचं कसं काय होईल तुम्ही काय सांगाल अशा लोकांना हे पहा एक गोष्ट म्हणजे पुष्कळ लोक या जगात असे वावरतात जसं की ते अमर आहेत आता नश्वरता तुझ्या समोर उभी ठाकलीये पूर्वी कधीच नाही अशी कदाचित तर ही एक गोष्ट लोकांना अस्वस्थ करतीये आपण हे समजून घेतलं पाहिजे जर आपल्याला शहाणपणाने जगायचं असेल तर आपण जाणीवपूर्वक जागरूक असलं पाहिजे आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी जर आपल्याला जाणीव असेल की आपण नश्वर आहोत तर आपण आपल्या जीवनाचं आणि जो काही थोडा वेळ आणि जी काही ऊर्जा आपल्याकडे याचं नियोजन करू शक्य तितक्या चांगल्या पद्धतीनं ही कल्पना की इतर लोक मरतात नाही नाही तुम्ही आणि मी मरणार आहोत आपल्याला आपला वेळ पूर्ण करायचा आहे आणि मग मरायचं आहे एवढंच असं मुळीच नाही की आपण मरणार नाही पण प्रत्येकाला वाटतं की इतर लोक मरतात नाही नाही तुम्ही आणि मी मरणार आहोत हे सगळ्यांनाच लागू आहे आपण सगळे नश्वर प्राणी आहोत आपण सगळे मरणार आहोत ठीक आहे आता ह्या विषाणूमुळे मृत्यू टक लावून पाहतोय आपल्याकडे पण तो नेहमीच आपल्याकडे टक लावून पाहत होता आणि आपण दुर्लक्ष करत होतो असं म्हणणं हे काही असंवेदनशील होणं नाहीये जे लोक मरण पावलेत त्यांच्या प्रती प्रिय लोकांना गमावणं आर्थिक तोटात नोकरी गमावणं सगळं काही पण आपण हे समजून घेतलं पाहिजे ही वेळ अशी आहे की जेव्हा नश्वरता इतकी स्पष्ट आहे सगळ्यांसाठी हीच वेळ आहे हे समजण्याची की आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आपल्या जीवनाच्या स्वरूपावर आणि या जीवनाच्या गुणवत्तेवर सध्या बहुतेक लोकांचं लक्ष आहे त्यांच्या जीवनशैलीवर म्हणून प्रत्येक जण रडतोय त्यांच्या जीवनशैलीच्या नुकसानाबद्दल मी म्हणतोय जर तुम्ही जिवंत आहात तर ते पुरेसे आहे जीवनशैली ही सध्याच्या काळानुसार आहे जर आपण सगळे इथं हजार वर्षांपूर्वी असलो असतो कदाचित आपण सगळ्या झोपड्यांमध्ये राहत असलो असतो मुंबईतल्या ज्या लोकांबद्दल तुम्हाला वाटतं की ते खूप गरीब आहेत कदाचित आपण सगळ्या तशाच परिस्थितीत असलो असतो आणि आपली काही हरकत नसती आपल्याला ते ठीक वाटलं असतं तर सध्या कुणीतरी आणखी चांगल्या घरात राहतोय त्या व्यक्तीशी मी माझी तुलना करून आता मला माझं घर आवडत नाही हे असं असायची गरज नाही जीवनशैलीशी बांधील राहू नका तुमची वचनबद्धता ह्या जीवनाला शक्य तितकं सुंदर बनवण्यासाठी असली पाहिजे जर तुम्ही एवढा बदल केला तर आपण कोणत्याही काळाचा सामना करू आपण हे समजून घेतलं पाहिजे पूर्वीच्या पिढ्यांच्या तुलनेत तेव्हा जागतिक महायुद्ध झाली दुष्काळ पडला भयंकर घटना घडल्या जगात आणि भारतात सुद्धा ठीक आहे ह्या पिढीत आपण तसलं काहीच पाहिलं नाहीये हे वाईट आहे पण तरी हा सॉफ्ट बॉल आहे जर तुम्ही जबाबदारीने वागला तर तो तुम्हाला येऊन लागणार नाहीये तुम्ही कितीही जबाबदारीने वागा पण जर युद्ध चालू असेल तर का गोळ्या आणि ठार करतील तुम्ही कुठेही असला तरी आज दुर्दैवानं भारतात आपल्याकडे ही समस्या आहे मी अनेक लोकांशी बोलत असल्यामुळे मी हे सांगतोय लोकांना फक्त सीमेवर होत <laughs> नाही ते सीमेवर होतंय ते सीमेवर होत आहे कारण काही धाडसी पुरुष आणि महिला तिथं उभे आणि त्यांच्या कौशल्यामुळे ते फक्त सीमेवर होते जर ते तिथे उभे राहिले नाहीत तर ते दिल्लीत झालं असत जर आपले सैनिक त्यांचं काम चोख बजावत नसते तर त्यांचे सैनिक शत्रूचे सैनिक इथे रस्त्यावर फिरत असले असते ठीक आहे आणि तुम्हाला माहितीये सगळ्या भयानक ज्या पूर्वीच्या हल्ल्यांमध्ये घडल्या ते विसरू नका मी म्हणतोय त्या दृष्टीनं एक पिढी म्हणून सोयी सुविधांच्या दृष्टीनं कोणत्याच पिढीकडे या प्रकारच्या सोयी सुविधा कधीच नव्हत्या कोणत्याही पिढीचं जीवन यापेक्षा अधिक सुधारित नव्हतं आपल्याला फक्त खात्री करायची आहे की कुणीही उपाशी राहणार नाही एवढंच बाकी सगळं म्हणजे फक्त जीवनशैली घसरेल त्याबद्दल इतका मोठा भाऊ करू नका हीच वेळ आहे की प्रत्येक मनुष्यानं स्वतःला उच्च शक्यत्यांसाठी घडवण्याची एक तर तुमच्या योग्यतेमध्ये तुमच्या भावना आणि विचारांमध्ये तुमच्या जीवनाच्या अनुभवात तुमच्या आनंदात तुमच्या शांततेत प्रत्येक मार्गानं कृपया ह्या वेळेचा उपयोग करा स्वतःला विकसित करण्यासाठी जेव्हा हे जग पुन्हा सुरळीत सुरू होईल शुरु तेव्हा तुम्ही चांगलेच फायद्यात असाल फक्त रडत बसण्यापेक्षा सध्या डब्ल्यू एच ओ सांगते की आता फक्त हीच महामारी नसणार आहे मानसिक महामारी असणार आहे आणि आत्महत्येची महामारी सुद्धा असणार आहे हे पहा आपली समस्या अशी आहे की जर आपल्याला एक अडचण आली तर आपल्याला त्याचा गुणाकार करून अनेक अडचणी तयार करायच्या असतात नाही जर तुम्हाला एक अडचण आली तर ती कशी हाताळायची ते पाहूया तिला तुमच्या डोक्यात वाढवू नका हो एक गंभीर समस्या आहे हा काही विनोद नाहीये हो प्रत्येकाचं प्रचंड नुकसान होत आहे पण तुमच्या जीवनाप्रती वचनबद्ध राहण्याकडे लक्ष केंद्रित करा जीवनशैलीकडे नाही मग तुम्ही पहाल सगळं काही बदलेल अनेक प्रकारे हे पहा जर तुम्ही जीवनशैलीप्रती वचनबद्ध असाल ह्या जीवनाला विकसित करण्याकडे लक्ष न देता तर नक्कीच ह्या ना त्या मार्गानं तुम्ही गुन्हेगारीकडे वळाल कदाचित कायद्याच्या बाहेरचा गुन्हा किंवा कायद्याच्या चौकटीतला चा गुन्हा पण नक्कीच गुन्हेगारीकडे वळाल एकदा का तुम्ही बांधले गेलात की जर तुम्ही तुमचं जीवन विकसित करण्यासाठी वचनबद्ध असाल तर जीवनशैली आपोआप अप घडून येईल आपल्या क्षमतेनुसार आणि ज्या काळात आपण आहोत त्यानुसार हे पहा आपण समजून घेतलं पाहिजे आपल्या जीवनशैली पूर्णपणे आपण घडवलेल्या नाही आहेत आपल्या जीवनशैली ह्या काळानुसार आहेत सध्या तेवीस चोवीस तासात मी भारतातून इथं अमेरिकेत आलोय तर हेच शंभर वर्षांपूर्वी असलं असतं अमेरिकेला येणं म्हणजे कदाचित पंचेचाळीस पन्नास दिवस जायला आणि पंचेचाळीस पन्नास दिवस यायला ठीक आहे पण लोक म्हणतायत हा बावीस तासांचा विमान प्रवास खूपच लांबचा आहे ते वारंवार सांगतायत मी म्हणालो खूप लांब आहे मी खुश आहे की हे फक्त बावीस तास आहेत नाहीतर लोक बरं का वाफेवर चालणाऱ्या जहाजातून बसून जायचे त्यापूर्वी शिडाच्या जहाजातून हेही माहीत नसताना कि ते तिथं पोचतील की नाही तर मी म्हणतोय एक पिढी म्हणून आपल्याकडे सगळं काही सर्वोत्तम आहे वी द बेस्ट पूर्वी कधीच मानवजातीकडे अशा गोष्टी नव्हत्या आता जर आपण आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी वचनबद्ध झालो आपली जीवनशैली वाढवण्याऐवजी आपण आतापर्यंतची सर्वोत्तम पिढी होऊ शकतो कारण आपला पोटा पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटलेला आहे आपण हे समजून घेतलं पाहिजे तीनशे वर्षांपूर्वी जर तुम्हाला सकाळी पाणी हवं असेल तर तुम्हाला पायी चालत जायला लागायचं विहीर किंवा नदी किंवा तळ्याकडे दोन बादल्या पाणी आणण्यासाठी आज किती तरुण मुलं मुली सक्षम आहेत दोन बादल्या पाणी एक मैल वाहून नेण्यासाठी शारीरिक दृष्ट्या सक्षम ते नाही आता <laughs> मी म्हणतोय तर तुम्ही नळ चालू केला की पाणी येतं गरम पाणी येतं थंड पाणी येतं सगळं काही घडतं आणि तुम्ही तक्रार तक्रार आणि तक्रार करताय प्लीज तक्रार करू नका तुमच्या जीवनाचा वापर करा कारण तुम्ही काही करा किंवा नका करू तुम्ही आनंदी आहात किंवा दुःखी तुम्ही स्वतःला घडवत असाल किंवा नसाल वेळ निघून जातीये वेळ निष्ठत चाललीये तुम्ही समजून घेतलं पाहिजे की तुम्ही आणि मी बोलू लागल्यापासून प्रत्येक जण जो ऐकतोय आणि आपण सर्वजण तुमच्या आणि माझ्या सकट सत्तेचाळीस मिनिटांनी आपल्या मृत्यूच्या जवळ आपण गेलो आहोत जर तुम्ही त्याचा एखाद वेळी विचार केला तर धास्ती निर्माण होते पण जर तुम्ही तुमच्या शरीराचं ऐकलं शरीरातील प्रत्येक ठोके ऐकले तर ते, ते स्पष्टपणे सांगते की ते नश्वर आहे ठीक आहे नेहमीच ते तुम्हाला आठवण करून देत की ते नश्वर आहे जर तुम्ही जागरूक असाल तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी तर तुम्ही एक एकही क्षण वाया जाऊ देणार नाही अशा गोष्टी करण्यात ज्या तुमच्यासाठी काहीच महत्वाच्या नाही आहेत तुम्ही फक्त त्याच गोष्टी कराल ज्या तुमच्यासाठी खरोखर महत्वाच्या आहेत जर आपण सगळेजण फक्त त्याच गोष्टी करत असलो ज्या आपल्यासाठी खरोखर अगदी महत्वाच्या आहेत तर आपण एका अद्भुत जगात असो महामारी असो किंवा नसो